नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली टिपण ही कविता अभ्यासणार आहोत। टिपण या कवितेच्या माध्यमातून कवी विठ्ठल वाघ यांनी शेतकऱ्यांना पेरणी करताना किती हाल अपेष्टा सहन करावे लागतात, शेतकरी निसर्गाशी झगडत कसा शेती पिकवतो याचं वर्णन कवी विठ्ठल वाघ यांनी टिपण या कवितेतून केलेलं आहे। टिपण हे पेरणी करण्याचं एक अवजार आहे। या अवजाराच्या माध्यमातून शेतकरी पिकाची पेरणी करत असो, तूर असेल, जवस असेल, सोयाबीन असेल, अशा प्रकारचे जे पिकं आहे ही पिकं तो या अवजाराने पेरणी करत असतो। तर पेरणी करताना त्याला किती संघर्ष करावा लागतो, त्याला किती हाल अपेष्टा सहन करावा लागतात याचं वर्णन कवी विठ्ठल वाघ यांनी वराडी भाषेतून केलेलं आहे। टिपण काया मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते इज नाचते थै थय ढग ढोल वाजवते, टिपण चालते टिपण चालते। तर कवी सांगतात की शेतकरी या काळ्या मातीमध्ये टिपण चालवित आहेत आणि टिपण चालवित असताना आकाशामध्ये वीज कळाळत आहे, म्हणजे वीज चमकत आहे, जणू वीज त्या आकाशामध्ये नृत्य करत आहे। आणि त्यावेळेस ढग ढगांचा आवाज, कळाळण्याचा आवाज, म्हणजे इकडे विजेचं चमकणं आणि ढगाचं कळाळणं याचा आवाज येत असतो। परंतु या विजेच्या चमकण्याला किंवा ढगांच्या आवाजाला न घाबरता शेतकरी हा पिकाची पेरणी करतो आहे असं विठ्ठल वाघ सांगतात। कारण आपण सर्वसामान्य पांढऱ्या पेशी माणसं नुसतं वीज चमकली तरी आपण घरामध्ये जाऊन लपतो, ढगाचा कळाळण्याचा आवाज आला तरी आपण लपतो, परंतु शेतकऱ्याला मात्र घाबरावं लागत नाही। कारण तो घाबरला तर तो पिकाची पेरणी करू शकत नाही, म्हणून वीज चमकत असते, वीज कडाळत असते, ढगांचा आवाज, म्हणजे ढग जणू काही ढोल वाजवत आहे असं कवी सांगतात। नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते, वटी बांधून पोट आले पार्वती मुनारते, वटी पोटात बांधते जोई काटीले टांगते, जोई काटीले टांगते त्यात तांदूळ लढते, त्यात तांदूळ लढते ढग बरसते, काया मातीत मातीत टिपण चालते। तर कवी सांगतात की नंदी बैलाच्या जोडीला, जी शेतकऱ्याची बैल जोडी आहे त्याला नंदी बैलाची जोडी, जर आता नंदी हे शंकराचं वाहन आहे तर जणू काही हा शेतकरी म्हणजे शंकर आहे आणि त्याची पत्नी म्हणजे पार्वती आहे, जणू शंकर पार्वतीच त्या शेतामध्ये पेरणी करत आहे। म्हणजे कवी सांगतात की हे शेतकरी शंकर पार्वतीचे रूप आहे। कारण आपण कल्पना करतो की देव आपल्याला अन्नधान्य देतो, तर प्रत्यक्ष हे देवाचं रूप म्हणजे शेतकरी आहे। म्हणून नंदी बैल म्हणजे जे बैल जोडी आहे त्या बैल जोडीला हाकणारा जो शेतकरी आहे तो शंकराचा प्रतिनिधी आहे असं कवी म्हणतात। आणि त्यावेळेस जी शेतकऱ्याची पत्नी आहे ती पार्वती आहे आणि ती पार्वती आपल्या पोटाला वती बांधते आणि त्या वतीमध्ये जे पेरणी करायचं जे बीज असते, जे पेरणी करायचं बी असते ते असते आणि ती उणारते, म्हणजे उणारणे म्हणजे हळूहळू जे बीज असते ते बीज सोडणे त्याला उणारणं असं म्हणतात। वटी पोटाला बांधते झोई काटी देतात। आणि ही शेतकऱ्याची पत्नी जेव्हा बी पेरणी करत असते
आपल्या पतीसोबत त्यावेळेस ती आपल्या लहानशा मुलाला ती झोळी बांधून म्हणजे पाळणा बांधून त्या झोळीमध्ये टाकलेलं असतं आणि त्या झोळीमध्ये ते शेतकऱ्याचं तांदूळ मूल आहे, छोटं मूल आहे, ते रडत असते आणि त्या रडणाऱ्या मुलाकडे सुद्धा त्या शेतकरी पत्नीला दुर्लक्ष करावं लागतं. म्हणजे कवीला हे सांगायचं की शेतकरी पेरणी करत असताना वेळ प्रसंगी आपल्या मुलाकडे सुद्धा दुर्लक्ष करतो. त्यात तांदूळ दळते ढग बरसते ती पण आणि ते मूल रडत आहे आणि अशा वेळेसच मग पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर ते तांदूळ बाळ त्या ढगाच्या आवाजाने आणि पाण्याने सुद्धा रडायला लागते. तर अशा प्रकारे कवी सांगतात की या टिपण या साहित्याच्या माध्यमातून कवी शेतकरी कसा पेरणी करतो, त्यावेळेस कसा पाऊस येतो, ढगाचं कडकडणं कसं असते आणि तरीही शेतकरी मात्र आपल्या पिकाची पेरणी करण्यासाठी धडपडत असतो. म्हणजे ढग कडाडले तरी त्याला भीती वाटत नाही, वीज चमकली तरी त्याला भीती वाटत नाही, मूल रडत असलं तरी त्याला त्याची चिंता वाटत नाही. कारण जीवन संघर्ष हाच शेतकऱ्याचा धर्म आहे, सतत त्याला संघर्ष करावा लागतो. म्हणून कवी म्हणतात की शेतकऱ्याची पत्नी झोळीमध्ये बाळाला ठेवून आपलं पेरणीचं काम करत असते, अशा वेळेस ते बाळ रडत असते. काकरात बीज वाई जस हासर चांदन धर तिच्या अंगोपांगी लाळा नवसाच गोंधन सरी वर सरी येती माती नाती धुती होते तिच्या कस्तुरीचा वास भूल दिवाला पाडते भूल दिवाला पाडते वाट सांजिली पाहते मैना वाटुली पाहते रागुती पण आणते रागुती पण आणते ढग बरसते काया मातीत मातीत तिफन चालत. तर हे पेरणीचं दृश्य कवी वर्णन करत आहेत. काकरात बीज वाई जस हासर चांदन, काकर म्हणजे जो तिफनचा जो तास असतो त्या तासामध्ये जे पडलेलं जे बीज आहे ते हसर चांदन आहे असं कवीला वाटतं. म्हणजे जणू काही त्या काकरामध्ये तासामध्ये जे बीज पडलेलं असतं ते बीज आकाशात चमकणार चांदणं आहे असं कवी म्हणतात. आणि धरतीच्या अंगोपांगी गोंधण आहे, म्हणजे ते काकरात पडणारं बीज आहे हे जणू काही गोंधण आहे, गोंधलेलं आहे असं कवी, म्हणजे ते धरतीचं गोंधण आहे असं कवी म्हणतात. आणि सरीवरील सरी आल्या म्हणजे पाण्याच्या काही सरी आल्या की माती ओली होते, त्याला नाती धुती असा शब्द कवीने वापरलेला आहे. म्हणजे टिपणीच्या माध्यमातून बीज पेरलं जातं आणि ते त्या तासामध्ये पडलेलं बीज आहे ते चमकतं, तर त्या चमकण्याच्या बीजाला कवीने चांदण्याची उपमा दिलेली आहे. आणि पाणी आलं की माती ओली होते आणि त्या मातीचा जो सुगंध आहे तो सुगंध कस्तुरीच्या वासाला सुद्धा भूल पाडावं इतका तो सुगंध. म्हणजे पाणी आल्यानंतर मातीचा जो सुगंध असतो तो शेतकऱ्यासाठी आल्हाददायक असतो, कारण माती ओली झाली की तिचा सुगंध सुटतो. आता माती ओली झाली म्हणजेच शेतकऱ्याचं जे पेरलेलं जे दाणे आहे ते उगवणारे असतात आणि म्हणून ते मातीचा येणारा वास जो आहे तो कस्तुरीच्या वासापेक्षा शेतकऱ्याला महत्त्वाचा वाटतो. आणि
हा वास कवीला भूल पाडणारा असतो, म्हणजे त्याला आनंद देणारा असतो, कारण पीक वापणार असते, म्हणजे पीक आता उगवणार असते आणि ते उगवणारं पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने पुढची कमाई असते. आणि कवीने या शेतकऱ्याला राघू मैनाची जोडी म्हटलेलं आहे, म्हणजे राघू मैनाची जोडी आहे. मैना जशी राघूची वाट पाहत असते तशाच प्रकारे शेतकऱ्याची पत्नी घरी शेतकऱ्याची वाट पाहत असते. त्यावेळेस कवी सांगतात की हे दृश्य आहे हे मनाला आल्हाददायक आहे, कारण शेतकऱ्याने पेरणी केली नाही तर पीक उगवणार नाही, पीक पिकणार नाही, आणि पीक पिकलं नाही तर देशातील जनतेला अन्नधान्य मिळणार नाही. कारण कितीही पैसा असला तरी आपण पैसा खाऊ शकत नाही, अन्नधान्याशिवाय आपली पोट भूक भागत नाही. म्हणून कवी म्हणतात की शेतकरी हा निसर्गाशी झगडत झडत, जे ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, वीज कडाड नसेल, अशा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीशी तो झगडत झगडत पिकाची पेरणी करतो. म्हणूनच आपल्याला अन्नधान्य खायला मिळते. परंतु आपल्या देशातील सामान्य लोक शेतकऱ्याची किंमत करत नाही, ही व्यथाही कवी व्यक्त करतात. धन्यवाद.